सीसी जो कर्णधार पाठवते लवकरात लवकर चांगला देखना स्ट्रोक अजयच्या बॅटमधून सिंगल येईल. 12 धावा लागले 10 फलकावर सिंगल सोबत. सत्कार केला जातोय वैभव प्रकाश डावरे यांचा सत्कार आमच्या मंडळाचे आयोजक उमेश यादव यांच्या शुभार्थ केला जातोय. पुढचा चेंडू गोलंदाज निघतोय अजय साठी. सुरेख देखना फटका तत्पूर्वी वनडे रिजन मध्ये जाईल एक धाव देऊन जाईल तो चेंडू. षटक क्रमांक 2 संपतात. 2 षटकाखेर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 13 धावेवर. नाणेफेक होते एमबीयूसीसी विरुद्ध चिंतामणी संघा विरुद्ध अशी मॅच असेल. चांगला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला एक धाव भेटेल. 14 धावा लागल्या 10 फलकावर. एक कडी बाद 14 धावा. नाणेफेक जिंकले चिंतामणी संघ. निर्णय कळवतो लवकरात लवकर. पुन्हा एक एक सिंगल येईल. 15 धावा लागल्या 10 फलकावर. माफ करा एमबीसीसी यांच्या बाजूस लागले नाणेफेक. तर निर्णय कळवतो लवकरात लवकर. दोन चेंडूचा खेळ झाला. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज निघतोय सागर. सुरेख देखना फटका इथं. फलंदाज मात्र नवीन फलंदाज असेल दीपक. 3 चेंडूवर 3 धावा खर्च केले सागरने. आता मात्र चांगली गोलंदाजी करताना पाहायला दिसतोय. धाव संख्या झाली आतापर्यंत 16. पुढचा चेंडू 14 चेंडू सागर टू दीपक. पुढे खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र डायरेक्ट हिट होत होता. तत्पूर्वी एकदा कंप्लीट केली जाते. 17 धावा लागल्या 10 फलकावर. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. सतरा धावा लागल्या 10 फलकावर. 5वा चेंडू घेऊन गोलंदाज सजेल बॉलिंग मार्कवर सागर. समृद्ध अजय पुढे खेळला. इथे देखना फटका होता तेवढा दर्जेदार ताकदी तर क्षेत्रक्षक मानवला गेले. क्षेत्रक्षकाकडून आपल्या संघासाठी मात्र 3 धावा वाचवले गेले. तिथे अतिशय देखणं आणि अतिशय बरोबर टायमाला असं टायमिंग एकदम परफेक्ट होतं त्या क्षेत्रक्षकाचा चेंडू मागे. आपल्या संघाला 3 धावा वाचवल्या गेल्या त्या क्षेत्रक्षकाकडून. सगळ्यांनी टाळ्या वाजून त्याचा गौरव केला तिथे जागच्या जागी लगेच. शेवटचा चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातला. सागर निघतोय दीपक साठी राईट ऑफ फोर द विकेट. इथे मात्र फलंदाज बाद एक दीपक बाद होतोय.